नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल शी शरई. तर आज आपण आलो आहोत ठाण्याच्या शुभंकरती हॉल इथे. इथे सुरू आहे वी फेअर एक्झिबिशन. सो हे एक्झिबिशन सुरू झालं आहे 16 मे पासून आणि ते आहे 20 मे पर्यंत, म्हणजे उद्या ह्याची लास्ट डेट आहे. तर ह्या एक्झिबिशनमध्ये भरपूर असे पुष्कळ क्रिएटिव्ह असे स्टॉल्स आहेत. तर आपण आज बघूया त्या एक्झिबिशनमध्ये या इनोव्हेटिव्ह स्टॉल्सला. आणि आपण सोबतच आज भेटणार आहोत काही यंग ऑन्टरप्रॉनर्सला आणि काही एक्सपिरियन्स ऑन्टरप्रॉनर्सला, जे ह्या फील्डमध्ये नवीन नवीन डेकोरेटिव्ह इनोव्हेटिव्ह आणि खूप जास्त क्रिएटिव्ह गोष्टी सेल आउट करत आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आता आपण सुरुवात करतो आहे स्टॉल नंबर 1 पासून. ॲक्च्युली असा काही नंबर नाही आहे, पण इथून मी सुरुवात करते. तर लेट्स स्टार्ट विथ दिस युनिक स्टॉल विच इज अन्विषा सिरेमिक्स. आणि आपण इथे भेटणार आहोत या स्टॉलच्या ओनर्सला. सो मॅम, तुमचं गुड नेम? निकेता राणे आणि अरुंधती राणे. ओके, सो आपण फिमेल ऑन्टरप्रॉनर्सला भेटणार आहोत आज. आणि निकेता मॅम, तुमचा हा जो बिझनेस आहे तो थोडा ब्रीफली आम्हाला एक्सप्लेन करा याबद्दल. आपलं अन्विषा सिरॅमिक्स करून आपल्या कंपनीचं नाव आहे. आपल्याला इकडे खूप टाईपचे होम डेकॉर पण मिळत आहे, प्लांटर्स पण मिळत आहेत. आपल्याकडे सिरॅमिक प्लांटर्स पण आहे आणि प्लांटर्स असतील त्याचा मल्टी यूजही करू शकतो अशी ही प्लांटर्स आहेत. जसं आता मी स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड्स ठेवले त्याच्यात. हे जे एक कॅरेक्टर माहितीच असेल तुम्हाला एव्हेंजरमधलं ग्रुप, तसं आपल्याकडे आता सध्या जेवढे पण प्लांटर्स आहेत आणि होम डेकॉर मटेरियल आहे सगळं आपल्याला फ्लॅट 50% ऑफ आहे अप टिल स्टॉक लास्ट किंवा या मंथच्या एंडपर्यंत. आपल्याला आता सध्या एक्झिबिशनमध्ये आज आणि उद्या हीच ऑफर मिळणार आहे. त्याच्यानंतरही आपल्याला वेबसाईटवरती आमच्या जर का गेलात तुम्ही 31 मे पर्यंत मिळणार. ओके, पण जर का त्याच्यातलं आता फॉर अन एक्झाम्पल हे माझ्याकडे लास्ट पीस आहे तर हा गेला की मग ती ऑफर इनव्हॅलिड. ओके, सो मॅम जस्ट लाईक तुमच्या स्टॉलवर भरपूर असे क्रिएटिव्ह आणि मेन म्हणजे लाईट वेट. मी जस्ट उचलून बघितलं, आय एम ॲक्च्युली स्केअर्ड ऑफ पिकिंग अ ग्लास ऑब्जेक्ट ऑर सिरेमिक ऑब्जेक्ट इन द फिअर की मी ड्रॉप करेन. पण हे जेव्हा उचललं ते इतकं हलकं होतं, आय कुडंट बिलीव्ह लाईक प्लांटसाठी आपण इतक्या लाईट वेट कंटेनर्स यूज करू शकतो. तर बेसिकली व्हॉट इज इट मटेरियल? हे आहे रेझिन मटेरियल. आता ह्याच्यात काय माहिती आहे, आता तुम्ही जे सकलिंट्स प्लांट्स आहेत जसं हे आपल्याकडे लाईव्ह प्लांट आहे. हे दिस इज पपी प्लांट, तुम्ही बघू शकता. हे जसं लक्ष्मी कमळ आहे हे सध्या पपी प्लांट आहे. प्लांट जेव्हा ते मोठं होईल त्याचं ते क्राऊन सर्व होईल. आता राईट नाव तुम्हाला दाखवायला म्हणजे एक लाईव्ह प्लांट दाखवायला म्हणून आम्ही हे लावून आणलं आहे. याच्या व्यतिरिक्त इथे पण जसं हे पीस लिली आहे त्याचं प्लांट हाऊसमध्ये तुम्हाला असं जरूर नाही की प्लांट डायरेक्टली करायला पाहिजे, बाकी आपण हे क्लीन करू शकू रेग्युलर बेसिसवरती. आपल्या इंटिरियरला चांगलं दिसायला पाहिजे राईट. असंही आपल्याकडे साईजेस खूप वेगवेगळ्या साईजेस आहेत. सिरामिक आहे, रेझिनची रेंज आहे. आपण जसं बोलतोय हे रेंज ह्याच्यात आपलं हे हलकं जसं आहे ना त्याच्यात जी सप्लिमेंट्सला जी माती यूज होते ती फर्टिलायझर्स फॉलाईट गाईस हस आणि वर्मी कंपोस्ट हे असे वेगवेगळ्या ह्याच्यात सगळं मिक्सचर असतं. आता तुम्ही हे पण उचलून बघाल ना किती हलकं आहे. हे सगळं हलक्या हलक्या गोष्टी त्याच्यात असल्यामुळे ते जास्त जड होत नाही आणि आपल्याला पाहिजे तिथे आपण डेकोरेटिव्ह आयटम म्हणून घेतो. आम्ही ऑर्डर्स ही घेतो ज्याच्यात तुम्ही प्लांट लावूनही ऑर्डर करू शकता. तुम्हाला कुठचं प्लांट पाहिजे, मला काय त्याच्यात
म्हणजे कुठचं प्लॅन पाहिजे, काय प्लॅन कुठचं ओके, त्यावरती आपण डिपेंड करतो कॉस्टली. आपल्या प्लॅनरची कॉस्ट असतो तीच राहणार जी आपल्या वेबसाईटवरती आहे, प्लस जे काय प्लॅन्ट आहे त्याची काही कॉस्ट असतो ऍड ऑन होऊन. आपण प्लांटेशनचे फक्त 50 रुपीज ठरतो, त्याच्यात आपण सगळं फर्टिलायझर करून सगळे तसेवाले सॉल्ड असणार. आपण ऑलरेडी त्यांना प्रॉपर चांगली सॉइल देणार जी सप्लिमेंटसाठी सॉइल असते. जर का प्लांट नॉर्मल प्लांट आहे तर नॉर्मल प्लांटसाठी विथ फर्टिलायझर सॉइल असते. आम्ही त्याच्यासाठी फक्त 50 रुपीज चार्ज करतो, जास्तीत जास्त म्हणजे मोठा पॉट आहे म्हणून जास्त चार्ज करतो असं नाही. प्लांटेशन किती करायची गरज असते म्हणून आपल्याला ते सॉइल चार्ज. आणि बरेच लोकांना एक प्लांट खूप हाऊस असते पण ऍक्च्युली कसं प्लांट करायचं ते काही नॉलेज नसतं. खूप खासी पाणी पण आपल्याला हप्त्यात एकदा घालायचं. जर का मोठ्या बायकांना स्पेशली गावाला जाताना विचार करायची गरज नाहीये की पाणी नाही घातलं जाणार, परत रिटर्न आल्यानंतर झाडांचं काय जातं. तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो की आपल्याला एकदा पाणी घालून घ्यायचं किंवा एकदा आणि आठवड्यात एकदा तरी लक्षात राहील मुलांना पाणी घालायचं दररोज तयार राहिलं तरी ते पण एक आहे. आता सध्या हे 100 आहे, 75 हे पण आणि हे 50 आहे. 100 आफ्टर डिस्काउंट आपल्याला 50% दिस इज 190 लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह पीसेस आहेत. ओके, बस बस आहे, कार आहे, अॅनिमल्स आहेत, फ्रूट आहे, बॉय गर्ल आहे. आपल्याकडे बॉय एकच आहे सध्या इन स्टॉक एकच आहे. बॉयची ही व्हरायटी असते आपल्याकडे सध्या. आपल्याकडे एकच आहे ते गोपिकांबरोबर एक पेशंट का नया ठेवलेला आहे आणि त्यांच्यावरती लक्ष द्यायला राजा राणी पण. ओके, सो ऑनलाईन आपल्याला ऑर्डर्स डिरेक्टली येतात ठाण्यामध्ये एरोली आणि मिलूनपर्यंत. आपण डिलिव्हरी स्वतः देतो, मी स्वतः देते जाऊन, त्यामुळे आपल्याला डॅमेज होण्याचे वगैरे चान्सेस खूप रेअर होतात. त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याकडे स्टॉक येतोय, जो अपकमिंग आहे आपल्या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता. इको फ्रेंडली स्टॉक आहे आपल्याकडे, कोको कोअरचे प्लांटर्स आहेत, जे हँगिंग प्लांटर्स आहेत, मेलेमाइन जे आपल्या नोकरीचं मटेरियल असतं त्या मटेरियलमध्ये आपल्या प्लांटर्स येतात, जे की आता नवीन आलंय मार्केट. एक ट्रेंड आलेला की सिरामिक दर जड पडतो पण आपल्याला काचेचं पाहिजे असं प्लास्टिक आपण मेलेमाइन मध्ये येऊ शकतो, कस्टमाइजही करू शकतो. कस्टमायझेशन ऑप्शन आहे तुम्हाला जर का गिफ्टिंग करायचंय फक्त ते जरा कस्टमायझेशन तरी थोडा टाइम तुम्हाला आम्हाला द्यायला लागेल डिलिव्हरीसाठी. कस्टमाइजचं ऑप्शन आहे तुम्हाला, बल्क ऑर्डर्सचं ऑप्शन आहे. बल्क ऑर्डर्स आहे का सगळ्यालाही आहे, आपण बल्क ऑर्डर्सही घेतो. आपण रिअल इस्टेटचे इंटिरियर डेकोरेशनचे पण ऑर्डर्स घेतो. कार्ड ऑडियन्सला दाखवूया. सो थँक्यू सो मच. लाईक अन्विशा सिरेमिक्सचं कार्ड आपल्याकडे आहे आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांची वेबसाईट दिलेली आहे. सो जर तुम्हाला या अमेझिंग इंटरेस्टिंग आणि इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह अशा डिझाईन्स हव्या असतील तर नक्की वेबसाईटला भेट द्या. आणि इफ यू वॉन्ट इट डिरेक्टली सो यू कॅन कॉल हर अँड शी इज देअर. थँक्यू.
मी विजिट करते आहे तो आहे सम्राज्ञी क्रिएशन आणि आपण भेटत आहोत मिस्टर आनंद गोखले यांना. हॅलो, नमस्कार. नमस्कार. तर आनंद सर, मला सांगा तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव काय? आमच्या बिझनेसचं नाव आहे सम्राज्ञी क्रिएशन. सम्राज्ञी क्रिएशन, दॅट्स अ व्हेरी युनिक नेम. सो ह्या बिझनेसला जवळजवळ किती वर्ष झाली? आम्ही 2 वर्ष झाली हा बिझनेस करतो. ओके. सो आपल्याकडे आपल्याकडे बघा, तुम्ही बघू शकता की आपल्याकडे गळ्यातली कानातल्याचे सेट आहेत. इव्हन मंगळसूत्र आपण बनवतो, नुसते कानातले बनवतो, असे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे. तर नुसती गळ्यातली सुद्धा आपण करतो. ओके. सो व्हेरी इंटरेस्टिंग, लाईक मुलींसाठी पण खरंच एक खूप इंटरेस्टिंग स्पॉट आहे. आणि आय एम शुअर की ह्या डिझाईन जे मी तुम्हाला आता दाखवेन तुम्हाला नक्की आवडतील. सो मला सांगा की हा जे हे प्रोडक्ट आहे, ज्वेलरी आहे, आम्ही हँडमेड आहे. आम्ही स्वतः बनवतो ही ज्वेलरी. आम्ही कुठनंही आउटसोर्स करत नाही. आम्ही स्वतः सगळं मटेरियल आणून आम्ही स्वतःच्या आयडिया लावून ही ज्वेलरी हे सगळे डिझाईन्स आमची आहे. दॅट्स व्हेरी युनिक गाईज. तुम्ही बघू शकता इकडे पर्ल्स ट्रेंडिंग जे आहेत, स्टोन्स अँड पर्ल्सची ज्वेलरी आता सध्या वन पीसवर यु नो यू कॅन मॅच दिस आउट. सो कंबाईन सेटसुद्धा आहेत, मी तुम्हाला दाखवते. आता मी पॉज. येस येस. साधारण आपल्याकडे रेंज काय आहे, म्हणजे फ्रॉम लोएस्ट टू हायएस्ट? ओके. आपल्याकडे लोएस्ट रेंज ही 350 पासून चालू होते की हायएस्ट रेंज साधारण 750 पर्यंत आहे. ओके. आणि इयरिंग्स जे आपण म्हणतो त्याची लोएस्ट रेंज काय आहे? इयरिंग्स आपल्याकडे 80 रुपयापासून 100 रुपये इन बिटवीन आपल्याकडे आहे. ओके ओके. 80 रुपयाचा कुठला पीस आहे तुम्ही दाखवू शकता? 80 रुपयाचं बघा, हे जे छोटे छोटे कानातले आहे ते 80 रुपयाचे आहे. ओके, प्रिटी. आणि द मोस्ट कॉस्टलीस्ट वन? कॉस्टलीस्ट वन हे आहे, ते 300 रुपयाचे आहे. ओके. दीज आर लाईक द गुड क्वालिटी पर्ल्स, राईट? येस, इट इज अ जॅपनीज पर्ल. जॅपनीज पर्ल्स. सध्या आपण खाण्याची साडी वगैरे हा प्रकार जास्त कॉमन आहे, त्याच्यावर हे मॅच आउट होऊ शकतो. ऍब्सोल्युटली. कोणते इयरिंग? वायर रॅप्स आहेत. आपल्या 20-21 गेज वायर असते ना, ती रॅप आपण करतो, त्याला मोल्ड करून त्याच्यापासून इयरिंग्स तयार करतो. हे आता सध्या खूप हा ट्रेंड इन आहे. त्याच्यामध्ये बघा, ह्याच्यात पण हे बघा, हे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळतील. ओके गाईज, तर तुम्हाला हे इंटरेस्टिंग ज्वेलरी बाय करायची असेल तर तुम्ही सम्राज्ञी कलेक्शन हँडमेड इमिटेशन ज्वेलरी हा कॉन्टॅक्ट नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या अमेझिंग डिझाईन्स ऑर्डर करू शकता. दागिने घालून मला स्वतःला साम्राज्ञी झाल्यासारखं वाटतं. सो आता आपण ट्राय करणार आहोत तुमचा जिल्हा सब्जेक्ट.
Can you tell me the composition? Yeah, it's made of mango butter, wheat and cocoa butter. Completely organic, no chemicals, no fragrances, no additives. It's long lasting, and it's fresh in the morning. It stays after your bath. It's very light and technical. It's non-sticky also. So, is there a helpline for this? Like, what is the helpline class? So, it's open for class. So investing in those artificial and, you know, chemically loaded lip balms and lip shimmers that you get, go for the organic ones that I would suggest, sustainable and white skin friendly. So what do we have? Yeah, so our best seller product is Diya Batis, which are made with pure cow ghee, chandan powder and kapoor powder. There is no wax in this and it is made entirely, it is completely organic and it's handmade. Our next product is lip balms, which are made with, again, mango butter, ghee and jojoba oil. Again, no added chemicals or no added fragrances or any kind of additives. It's completely organic. Bath salts for hand and pain, hand and foot pain relieving. We have chocolates, we have chitta, and we have fragrance-free candles made of soy wax and ghee. So they don't leave out soot when they burn, no, right? They don't leave out any soot and they are pet friendly because they are fragrance. So that's very organic of and very thoughtful and very sustainable, I would say. The Cooper Stan innovative asa apan stall ahe aani tumcha kai Instagram page or social media tumhala kase bolu shakto? Ho, maza Instagram page ahe rasirio_. So you can reach out to me at that Instagram. My name is Shweta Deshmukh. नमस्कार श्रद्धा. नमस्कार. जय महाराष्ट्र. आणि माझं हे आता करोनाच्या काळात मी चालू केलं आहे. बेसिकली आय एम डुईंग इट फ्रॉम होम अँड नॉट हॅव एनी बुकिंग. तो माय बिझनेस बट इट इज नॉट अ बुकिंग स्टॉक बट आय डू इट फ्रॉम होम बिकॉज आय हॅव अ स्मॉल किड. आफ्टर द किड आय हॅव मॅनेजर टू सो आय एम डुईंग इट फ्रॉम होम ॲज अ हॉबी ऑन प्लस अ बिझनेस होम. सो आय हॅव पाउचेस, small, big, kurtis, shawls, bags are my WhatsApp. Sari, you can reach me on my number. This is my contact number, WhatsApp number and my name. Okay, so there are quite interesting products that you have made and I'm sure that in this, you know, trendy world, people usually go for ethnicity. Yes, so yes. Your products here are showing the ethnic side of the Indian culture. Yes. So that's and really great. Bulk orders also. So if you have wedding or any naming ceremony or engagement, you can contact me and I can do it in bulk also. Okay, thank you. Handmade jewelry also I have. आणि मल कॉटनच्या साडीज आहेत. प्युअर कॉटनच्या साडीज डबल कलर आणि सिंगल कलरमध्ये आहेत माझ्याकडे. आणि प्लस जसं आपण बघू शकता फ्री साईजचे ब्लाउजेस पण आहे माझ्याकडे प्युअर कॉटनमध्ये. हँडब्लॉक प्रिंट, बघरू प्रिंटमध्ये येतात ते आणि फ्री साईज असतात, तुम्ही अल्टर करू शकता. ओके, सो मॅम तुमचा हा जो बिझनेस आहे तो किती वर्षांपासून सुरू आहे? जवळजवळ मी 1.5 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे. इंटरेस्टिंग. सो ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा असं घरीच तुम्ही करता की यू आउटसोर्स इट ऑर हाऊ हाऊ इट? मी आय सो म्हणजे मी बाहेरनं सोर्स कर देतो आणि घरी पण मी हे बिझनेस चालवते. ओके. आणि प्लस मी एक्झिबिशन जास्त करते माझ्या नाशिक सिटीमध्ये पण आणि आउटसाईड नाशिक. ओके, दॅट्स इंटरेस्टिंग. सो आपल्याकडे आता बऱ्याचशा व्हरायटी आपण बघतो तर ह्या ज्वेलरी हे काय आहे? ज्वेलरीज आहेत का ह्या? ज्वेलरीमध्ये तुम्ही जसं बघू शकता वेगवेगळ्या टाईप्स आहेत. हे जसं हँड पेंटेड आहे आपण बघू शकता. ओके. आणि हे थ्रेड वर्क मध्ये आहे. हे एम्ब्रॉयडरी आहे प्लस त्याच्यामध्ये हैदराबादी पर्ल्सचा टच दिला आहे. बाकी हे कलमकारी आहे. हे आपलं टिपिकल महाराष्ट्रीयन खण मध्ये आहे. याचा खूप क्रेज आहे सध्या ट्रेंडिंग खणाची साडी नथी का नखरा. सो दिस इज समथिंग विच यू कॅन ऍड ऑन टू युअर वॉर्डरोब. तर जूटची ज्वेलरी तुम्ही बघू शकता इथे. ओके. आणि हे सगळं हँड पेंटेड आहे. हे सगळे आर्टिसन्स आहे वेगवेगळ्या विलेजेसमध्ये. आम्ही त्यांच्या टॅलेंटला प्रमोट करतो आणि मला सांगायला चांगला म्हणजे आनंद होईल की मी एक सोशल कॉजसाठी पण काम करते जिथे आमचा जो प्रॉफिट येतो आमच्या बिझनेसमधला त्याचा काही पार्ट मी बेटरमेंट ऑफ स्ट्रे डॉगसाठी वापरते. ते आमचं सोशल कॉज आहे आमच्या टीमचं, यू मी टीम्स. मॅम दॅट वॉज व्हेरी थॉटफुल. खूप जास्त थॉटफुल आणि व्होकल फॉर लोकल हे जे आपले PM नेहमी म्हणत असतात त्याचं खरंच एक्झिक्युशन पार्ट जो आहे तो मी ते बघते. इट्स नॉट जस्ट अ टॅगलाईन बट ऍक्च्युली द पीपल डू इट
आणि इथे जे आर्टिसन्सला जो एक प्लॅटफॉर्म मिळतोय तो खूप यु नो हे ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. आणि तुम्हाला पण जर असंच इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स आणि सस्टेनेबल, फर्स्ट ऑफ ऑल दीज आर सस्टेनेबल अँड ऑर्गॅनिक, तर नक्कीच तुम्ही मॅमच्या स्टॉलला व्हिजिट करा, एक्झिबिशनला व्हिजिट करा. आणि एक्झिबिशन जर तुम्हाला जमत नसेल तर डेफिनेटली यू कॅन रीच आउट टू देम. मी आता आपण नेक्स्ट स्टॉलला व्हिजिट करतो आणि बघतो की इथे खूप जास्त ॲरोमॅटिक आणि यु नो असं फ्रेग्रंट स्टॉल आहे. तर आपण आता भेटूया त्या स्टॉलच्या ओनरला, त्यांचं नाव पण विचारूया. सर, व्हॉट्स युअर नेम? माझं नाव आहे देवदत्त व्यास. हम गुजरात बरोडाचे आहे और हमारे कंपनी का नाम है खुशी कैम्बर और खुशी हमारे सोप के ब्रांड नेम खुशी सोप्स है और ये सोप जो है वो एक्सक्लूसिव फ्रेग्रेंसेस के साथ है. ये ग्लिसरीन सोप्स है और उसमें डिफरेंट टाइप ऑफ फ्रेग्रेंसेस हमने ऐड करके बनाए हैं. सिंस वन एंड हाफ ईयर्स वी आर इन दिस बिजनेस एंड ये जो हमारे सोप्स जो है वो सोप्स ग्लिसरीन सोप्स है, ऑयल बेस्ड एंड ग्लिसरीन बेस्ड सोप्स है. लेकिन मार्केट में दूसरे भी ग्लिसरीन सोप जो मिलते हैं उसमें हमारे जैसे डिफरेंट वेराइटी ऑफ फ्रेग्रेंसेस नहीं होते, सिर्फ हमारा ही ये सोप्स है जो आजकल हम लोगों ने लॉन्च किया है, वो डिफरेंट वेराइटी ऑफ फ्रेग्रेंसेस के साथ लॉन्च किया है, वो भी ग्लिसरीन सोप्स. दैट्स इंटरेस्टिंग. सो हाउ इज योर रिस्पॉन्स इन दिस एग्जीबिशन? लाइक दिस एग्जीबिशन वी हैव गॉट वेरी गुड रिस्पॉन्स एंड हूएवर हैज परचेज्ड दे आर वेरी मच सैटिस्फाइड हमारा खुशी सोप्स. अगर आप अमेजोन पे सर्च करेंगे तो खुशी सोप्स आपको मिलेगा. ग्लिसरीन सोप से भी अगर आप सर्च करेंगे तो उसमें भी आपको अमेजोन से मिल जाएगा. प्लस हमारा इंस्टा भी है, हमारा इंस्टा है, वेबसाइट भी है जो है वो आप दिखा सकते हैं. हमारा हमें फ़ोन से भी कॉन्टेक्ट कर सकते हैं और ऑर्डर कर सकते हैं आप. नाही तर मग आपण हाऊ डू वी रीच आउट टू यू? आम्ही
व्हॉट्सअपचा हा नंबर आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता, इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता. ओके, सो इंस्टाग्रामवर आर्था कलेक्शनला तुम्ही नक्की फॉलो करा आणि इफ यू वॉन्ट टू ऑर्डर आणि जे काही एक्स्ट्रा तुम्हाला इन्क्वायरीज अँड डिटेल्स हवे असतील त्या डेफिनेटली आस्क देम. थँक्यू सो मच मॅम. सो आता खूप मसाले मसाले आहेत, आता बघूया आज स्टॉलवर नक्की कुठले मसाले आहेत आणि भेटू स्टॉलच्या ओनरला. फोन आमच्या कंपनीचं नाव आहे रसोईतत्व, ब्रँड नेम स्पाईस म्हणता प्रायव्हेट लिमिटेड असं आमच्या कंपनीचं नाव आहे आणि ब्रँड नेम रसोईतत्व आहे. आमच्याकडे तुम्ही बघा की घरगुती जे काही मसाले लागतात, कश्मीरी हळद, चणा पावडर, गला मसाला, ते सगळं आहे. त्यासोबतच जे ब्रेन्स मसाले आपण बोलतो, पावभाजी मसाला, छोले मसाला, पनीर बटर मसाला, मीठ मसाला, त्या सगळ्याची पण पूर्ण पण एक रेंज आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आमचा बटर चिकन मसाला आहे, मिसल मसाला, बिर्याणी मसाला, असे आमच्याकडे वेगवेगळे 14 प्रकारचे मसाले आहेत, इन्क्लुडिंग पाणीपुरी, चाट मसाला, दोन्ही. सो लाईक किती वर्षापासून सुरू आहे हा व्यवसाय? आम्ही हा बिझनेस गेल्या 30 वर्षापासून करत आहोत. आम्ही एक्सपोर्टमध्ये होतो, आता गेले 2-3 वर्षामध्ये आम्ही इंडियामध्ये सुद्धा ॲक्वायर करत आहोत. आता सध्या आम्ही मुंबई, ठाणे, अलिबाग या एरियामध्ये आम्ही कव्हर केला आहे. अपार्ट फ्रॉम मुंबई, महाराष्ट्र आणि यूपी, गुजरात या ठिकाणी सुद्धा आहोत. इंटरेस्टिंग, तर बरेच रेंज आणि बरेच व्हरायटी आहे, तर फूड लव्हर्स आय आर यू वेटिंग, गो अँड कॉन्टॅक्ट देम. तुमचं कार्ड मला मिळू शकेल. सो रसोई तत्व त्यांचं कार्ड आहे आणि तुमचं ऑनलाईन वगैरे अमेझॉनवर प्रोडक्ट्स आहेत, आय कॅन सी द स्टँडिंग बिहाइंड यू. तर अमेझॉनवर त्यांचं आहे प्रोडक्ट अवेलेबल, यू कॅन गो अँड फाइंड. आफ्टर द मसालावाला स्टॉल आता आपण आलो आहोत एका युनिक अशा स्टॉलामध्ये. मी जस्ट फिरत होते अँड इट जस्ट ग्रॅब माय अटेन्शन, सो हियर वी आर. सो वी विल जस्ट सी वन ऑफ द स्टॉल आहे आणि मी द ओनर ऑफ द स्टॉल. सो मॅम कसे बोलते? मी डॉक्टर माधुरी पाटणकर, नमस्कार. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि हा आमचा प्लान एसेन्शियल्स म्हणून आयुर्वेदिक बेस्ड स्किन आणि हेअर केअरचा ब्रँड आहे. सो दिस इज माय कार्ड. ओके, सो आय एम इन द फील्ड ऑफ आयुर्वेद सिन्स 25 इयर्स, मोर दॅन 25 इयर्स. सो माझा 25-30 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो मी ह्याच्यात वापरलेला आहे. माझं मेन उद्दिष्ट असं आहे की मला यंग जनरेशनपर्यंत आयुर्वेद पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी आयुर्वेद बेस्ड मी स्किन आणि हेअर केअर काढलेली आहे. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम द स्किन केअर. सो बेसिकली आम्ही स्किन केअर बऱ्याच 6-7 रेंजमध्ये डिवाईड केले. ही आता एक्नेची फॉर एक्झाम्पल रेंज आहे, तर एव्हरी स्किन रेंज हॅज सोप, देन टोनर, देन सिरम, देन जेल आणि देन फेस पॅक. सो ॲक्नेसाठी हे ॲक्नेचे प्रॉडक्ट आहेत, ब्लेमिशसाठी ब्लेमिशचे सोप, ब्लेमिशचा टोनर, सिरम. लाईकवाईज आम्ही दोन स्पेशल रेंजेस ॲड केले आहेत, एक म्हणजे कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किनचे मार्केटमध्ये प्रॉडक्ट नाही आहे आणि एक मॅच्युअर्ड स्किन, कारण माझ्यासारख्या बायकांना त्यांची स्किनची काळजी घ्यायला पाहिजे. सो आफ्टर से 40 इयर्स ऑर सो थोडंसं स्किनला टायटनिंग वगैरे, त्यांची आमची अख्खी रेंज आहे. रेड वाईन एक्स्ट्रॅक्ट घालून आम्ही रेंज करतो. ओके, आता हे झाल्यानंतर आमच्याकडे काही स्क्रब्स आहेत, लाईक उपटन स्क्रब आहे, आमच्याकडे कॉफी स्क्रब पण आहे, रोज स्क्रब आहे आणि आमच्याकडे अशी आयुर्वेदिक पावडर्स आहेत, फेस वॉश पावडर, त्यानंतर ही हेअर वॉश पावडर आहे, बॉडी पावडर आहे, बॉडी वॉश पावडर, बाथ पावडर पण आहे. बॉडी वॉश पावडर जरा मी पहिल्यांदाच ऐकते, बाथ पावडर. त्यानंतर हे आमचं स्पेशल उठण्याचं फेशियल स्क्रब आहे, उठण फेशियल स्क्रब. तर हे असं सगळं आम्ही उठण्यापासून घरी बनवतो. फेशियल स्क्रब, फेशियल स्क्रब, फेशियल स्क्रब आहे. हे झालं. त्यानंतर आमची
ही एक वेगळ्या विप सोप म्हणून रेंज आहे. विप सोप, सो इट्स लाईक अ बटर. ओके, बॉडी बटर. बॉडी बटर नाही पण हे सोप आहे. सोप वे, ओके. आणि हा सोपची कन्सिस्टन्सी अशी असते. इट्स लाईक दिस, लाईक क्रीम, विप क्रीम. लाईक क्रीम, दॅट्स द नेम. हो, म्हणून हा विप क्रीम सोप असतो. हा एवढा सोप अख्ख्या अख्खी आंघोळ होते याच्या. येस, सो या सोप मध्ये 3 आठवड्यांची आंघोळ होते आणि याचे आम्ही छोटे छोटे हे पाहिजे. सो दिस वॉज अवर बर्थडे पार्टी रिटर्न गिफ्ट, चॉकलेट सोप. And this is just 100 rupees. Okay. So, very unique, I would say. तुम्ही जर हा जार ह्यांनी ओपन केला छोटासा अँड इट्स वेरी चॉकलेट लाईक अरोमा इज टू स्ट्रॉंग अँड चॉकलेट लव्हर डेफिनेटली लाईक लव इट. हा आमचा ब्लूबेरी सोप आहे. स्मेलिंग सो गुड. त्यानंतर हा आमचा शिया व्हॅनिला सोप आहे. ओके, ते भरपूर आहेत. मँगो, मार्शमेलोज, दिस इज लाईक मिमिक ऑफ मार्शमेलोज. सो असे खूप भरपूर आहेत. हा कॉफी आहे. दिस इज कॉफी सोप. ओके, कॉफी स्क्रब्स. युअर आयडियाज अँड इमॅजिनेशन इज व्हॉट एव्हर यू वॉन्ट वी कॅन मेक इट. यू गिव अस द फ्रेग्रन्स, यू गिव अस द कलर अँड यू विल मेक इट फॉर इट. व्हेरी युनिक ऑफ दिस इज अ मल्टी क्ले सोप. दिस इज अ बाथ सोप. हा जो कलर आहे हा ओरिजिनल क्लेचा कलर आहे. आम्ही ऍडिशनल आर्टिफिशियल कलर घातलेला नाही. सो दिस इज केओलिन क्ले. ही आपली मुलतानी मिट्टी आहे. फ्रेंच ग्रीन क्ले. दिस इज कॅलेमाइन क्ले. यू हॅव हर्ड लॅक्टो कॅलेमाइन क्ले. ही रसॉल क्ले म्हणजे आपला नदीचा गाळ वगैरे असतो त्याचा आहे. या, सो वी ऍक्च्युली आमच्याकडे 10-15 टाईपच्या क्लेज आहेत. त्यातल्या 5 मी आता समरसाठी सिलेक्ट केल्या. सो दीज ऑल आर बेनिफिशियल. दे आर व्हेरी गुड न्यूट्रियंट्स टू अस आणि त्यांची क्लिन्सिंग प्रॉपर्टी असते. त्यांची एक ग्लोईंग प्रॉपर्टी असते. सो दिस इज अ बाथ सोप. वी हॅव व्हरायटी ऑफ बाथ सोप. तुम्ही आमच्या इन्स्टा पेजवर जाऊ शकता. प्लांट इसेन्शियल्स डॉट इन म्हणून आमचे इन्स्टा पेज आहे. तिकडे तुम्हाला 100 ते 150 सोपची व्हरायटी बघायला मिळेल. विप सोपची मिळेल. आमच्याकडे अजून सुद्धा लिक्विड सोप्स असतात, त्याची पण व्हरायटी मिळेल. सो ही आमची स्किन रेंज आली. सो दीज आर हेअर रेंज. अनफॉर्च्युनेटली हेअर ऑइल्स आर सोल्ड आउट. हे अभ्यंग तेल बॉडी ऑइल. दिस इज अवर युनिक फॉर्म्युला डँड्रफ स्प्रे. सो दिस डँड्रफ स्प्रे यू जस्ट हॅव टू स्प्रे. बोलता बोलता हा इव्हॅपोरेट होऊन जाईल. ओके, इट्स ऑन द गो प्रॉडक्ट. देर इज नो ऑइल. सो नो, दिस इज अल्कोहोल अँड वॉटर बेस्ड. आणि त्याच्यात ही सगळी आम्ही आयुर्वेदिक औषधांची वापरतो. ही अशी औषधं वापरून आम्ही हा स्प्रे केलेला आहे. आणि लहान मुलांपासून, स्कूल गोइंग किड्स पासून कोणीही यूज करू शकतो. माय ऑल प्रॉडक्ट्स आर युनिसेक्स अँड किड्स अबाउट 2 इयर्स कॅन यूज इट. फक्त सिरम आणि टोनर. I have a age limit above 17. I allow. Recommend. All other products, kids, gents, ladies, everyone can use it. Okay, so we are also into hampers. So we have got different types of candles. Okay. आमची अगदी 200 रुपयापासून पण हॅम्पर्स चालू होतात. आणि आम्ही पॅन इंडिया सगळे प्रॉडक्ट सगळीकडे शिप करतो. बेसिकली वी हॅव नो शॉप. वी आर ओनली ऑनलाईन. वी विल सून कम ऑन अमेझॉन. एटसीवर आम्ही आहोत. आणि आमच्या इन्स्टावरनं आमच्या सगळ्या ऑर्डर आणि आमचा बिझनेस असतो. आणि आता राईट नाऊ अशा सगळ्या एक्झिबिशन्समुळे आमच्याकडे खूप छान क्लायंट्स येतात आणि रिपीट क्लायंट्स पण आमच्याकडे खूप येतात. वन ऑफ माय बेस्ट सेलर इज अ फेस पॅक. ओके, ओके. सो दिस इज अ ग्लो गेटर फेस पॅक. आय विल शो यू वन. दिस इज ग्लो गेटर. This is for all skin types. Otherwise, as I told you, प्रत्येक रेंजचा आमचा फेस पॅक वेगळे आहे. हा एक फेस पॅक माझा सगळ्या टाईपच्या स्किनसाठी आहे. आणि आत्ताच्या आत्ता कमीत कमी 8 ते 10 फेस पॅक मी केले. कारण हा ऑल टू स्किन टाईपसाठी माझ्या कस्टमर्सचे रिव्ह्यू फॅन्टास्टिक आहे. यू जस्ट हॅव टू मिक्स इट इन टॅप वॉटर. किचनचं साधं पाणी घ्या, हातावरती मिक्स करा.
10 मिनिटात लावा किचनच्या सिंक मध्ये आम्ही ठेवून टाकतो आणि जस्ट 10 मिनिट्स अँड इट विल गिव्ह यू अ ग्लो लाईक अ फेशियल. सो इट्स लाईक अ 10 मिनिट फेशियल. आयुर्वेदिक कंपनी त्याच्यात किंमत फक्त 200 रुपये आहे आणि याच्यात 40 ऍप्लिकेशन होतात. 40 वेळा तुम्ही लेप लावू शकता. फ्रीज मध्ये ठेवा, 6 महिने चालेल तुम्हाला. कधी फंक्शन असेल तर तुम्ही आदल्या दिवशी 10 मिनिटं लावा त्या दिवशी, किंवा जस्ट आठवड्यातनं एकदा लावा. हा खूप बेनिफिशियल असा प्रोडक्ट आहे तुमच्यासाठी. ऑल स्किन टाइप्स म्हटलं तर विदाउट एनी सेकंड थॉट यू कॅन मूव अवे युअर स्किन इश्यूज. आणि वी कस्टमाइज एव्हरीथिंग. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आणि हे सगळं मी फॉर्म्युलेट करते आणि मी मॅन्युफॅक्चर करते. मी म्हणजे आमच्या ब्रँडमध्ये मॅन्युफॅक्चर. सो एखाद्याचा असा निश प्रॉब्लेम असेल स्किनचा किंवा हेअरचा, तर आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल सिरम बनवतो. त्यांच्या कस्टमाइज एव्हरीथिंग इज कस्टमाइज. माय सोप्स कॅन बी कस्टमाइज, सिरम्स, टोनर्स, फेस पॅक, एव्हरीथिंग इज कस्टमाइज. तर तुम्ही स्पेसिफिक प्रॉब्लेम घेऊन आला तर आय कॅन अँड आय डिलिव्हर पॅन इंडिया. सो दॅट इज दॅट वॉज अ व्हेरी डिस्क्रिप्टिव्ह अँड व्हेरी इंटरेस्टिंग ओव्हरव्ह्यू ऑफ द प्रोडक्ट्स ज्या इकडे आहेत. तर थँक यू सो मच मालती मॅम फॉर युअर डिटेल डिस्क्रिप्शन. आता आपण इथे अरोमॅटिक आणि जास्त फ्रेग्रंट अशा स्टॉलकडे वळत आहोत. सो भेटूया स्टॉलच्या ओनरला. तुमचं नाव मॅम? रोहिणी जगताप. रोहिणी मॅम, तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स आम्हाला मिळू शकतात? माझ्या ब्रँडचं नाव आहे ब्रह्मानंद फ्रेग्रन्स. आम्ही दादरवरून आलेलो आहोत खास ठाणेकरांसाठी. आणि माझ्याकडे म्हणजे माझे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर व्हरायटी बघायला भेटत असेल तर माझ्या नारळाच्या करवंडीपासून बनवलेली अगरबत्ती आहे. पूर्ण इको फ्रेंडली बॉक्स आहे आणि ही अगरबत्ती आम्ही नॅचरल जेवढं देण्याचा प्रयत्न करतो लोकांपर्यंत. त्याच्यात मला खूप आनंद वाटतो की मी लोकांना जास्तीत जास्त नॅचरल देण्याचा प्रयत्न करते. आणि काडी आमची स्क्वेअरमध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला फुलांच्या, फळांच्या, चंदनच्या, रूम फ्रेशनर टाईप अशा अगरबत्त्या भेटणार. त्याच्यानंतर आमच्याकडे हवनचं प्रोडक्ट आहे की ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये मेडिटेशन, योगासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी आम्ही अगरबत्ती बनवलेली आहे. ही अगरबत्ती आपल्या घरात वर्षभरचे हवन होत नाही म्हणून आम्ही त्या सामग्रीपासून बनवलेली आहे ही अगरबत्ती. आणि खूप छान आहे. आपल्याकडे रेंज काय आहे या प्रोडक्टची? लाईक कुठल्या किती किमतीपासून सुरू होत आहे? स्टार्टिंग रेंज आहे 80 रुपीज. हा हाचा बॉक्स आहे अगरबत्तीचा म्हणताय तुम्ही? ओके. किती ग्रॅम आहे हा? 100 ग्रॅमचा बॉक्स आहे. अगरबत्तीचा बर्निंग टाईम आहे 1 तास. त्याच्यानंतर तो आम्ही 100 ग्रॅममध्ये साधारण 64 स्टीम बसतो. नो प्लास्टिक पॅकेजिंग. ओके. तुम्ही घरीच बनवता? तुमचं इंस्टाग्राम आय डी किंवा तुमचं सोशल मीडियावर काही याचं पब्लिसिटी किंवा कार्ड वगैरे? माझं कार्ड आहे रमानंद फ्रेग्रन्सचं. त्याच्यानंतर मी व्हॉट्सअपवर कॅटलॉग माझा ठेवलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला ऍडव्हर्टाईज भेटेल. प्रत्येक वेळी माझ्या महिन्याला काही ना काहीतरी नवीन प्रोडक्ट निघतं, त्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल. आणि ऑल महाराष्ट्र माझे स्टॉल असतात. फक्त एक्झिबिशनमध्ये माझं स्वतःचं वैयक्तिक दुकान किंवा स्टॉल नाही आहे, फक्त गणपतीमध्ये माझा स्टॉल असतो दादरमध्ये. दादरला कुठे? दादरला आम्ही असतो समुद्र खाण्याच्या लाईनला रानडे रोडच्या तिथे माझा स्टॉल वैयक्तिक असतो. अदरवाईज मी ऑल महाराष्ट्र फिरत असतो. ओके. फक्त एक्झिबिशन माझं दुकान नाही आहे. थँक यू सो मच फॉर युअर टाईम. आणि तुम्ही खूप छान माहिती दिली तुमच्या प्रोडक्ट बद्दल. गाईज, इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल हा पर्याय आता खूप जास्त फेमस आणि इट्स द नीड ऑफ द आवर. सो नक्की टाईमच्या या बिझनेसला सपोर्ट करा आणि ब्रह्मानंद फ्रेग्रन्सला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. ओके. हॅलो. सो मॅम, तुमचं नाव? माझं नाव शीतल दाभेकर आहे. ओके. आणि तुमचा रिव्ह्यू काय आहे या एक्झिबिशन बद्दल आणि तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन?
खूप छान आहे आणि आपण नेहमी जत्रेमध्ये वगैरे एक्झिबिशन बघतो तर त्यावेळेला खूप क्राऊडी असतं आणि आपल्याला नीट काही बघता येत नाही. आपण खूप क्राऊडमध्ये जाऊन एखादी वस्तू घ्यायची असेल तरी घेऊ शकत नाही. इथे येऊन खूप बरं वाटलं की इथे थोडंसं स्टँडर्ड पब्लिक आहे आणि जे काही स्टॉल आहेत ते सुद्धा एकदम क्लासी आहेत की त्यांनी ज्या ज्या ठिकाणून आणलं आहे जसं पुणे नाशिक किंवा ज्या ठिकाणाहून जे जे लोक आली आहेत त्यांनी खरंच खूप छान प्रॉडक्ट आणलेले आहेत आणि खूप आनंद वाटला इथे येऊन. आणि हे ऍक्च्युली मी फिरत फिरत आली होती पण मी बाहेर बोर्ड बघितला आणि म्हटलं चल सहज जाऊन येऊया पण खूपच छान प्रॉडक्ट वाटले. नमस्कार मंडळी, तर आज आपण भेटत आहोत बुफे टोन इव्हेंट च्या करता करताना. तर भेटूयात मॅमला. मॅम तुमचं नाव? निकेता राणे. आणि सर? रुपेश पाटील. ओके, तर निकेता मॅम आणि रुपेश पाटील हे बुफे टोनचे मेन हेड्स आहेत आणि ते कंडक्ट करतात खूप सारे एक्झिबिशन्स आणि बरेचसे इव्हेंट्स. तर आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा जो हा बिझनेस आहे इव्हेंट्स आहे तो कशा प्रकारे ते कंडक्ट करतात. तर आपल्या बुफे टोन्स इव्हेंट्स हे जे कंपनी आहे आपण त्याच्यातर्फे आपण एक्झिबिशन जेव्हा भरतो ते आपण बी फेअर या नावाने भरतो. तर तिथे ॲक्च्युली असे आहे बुफे टोन्स इव्हेंट BWE. तर त्याचं डबल मिनिंग येतं WE एज अ बुफे टोन्स इव्हेंट्स पण आणि बी फेअर पण. सो त्याचा कॉन्सेप्ट आम्ही तसा हा विचार करून आम्ही ठेवलेला आहे. आपलं आत्ता सध्या एक्झिबिशन भरलेलं आहे ते नॉर्मल ग्राहकपेठ असं नाही बोलू शकत. आपल्याकडे खूप व्हरायटीचे गोष्टी आहेत पण आपली युनिक गोष्टी आहेत. आपण रिपिटेशन जास्ती करून अवॉइड केलं आहे या एक्झिबिशनमध्ये. आपलं कंपनी जी रजिस्टर्ड झालेली आहे ती रिसेंटली इन नोव्हेंबर मंथ ऑफ नोव्हेंबर झालेली आहे लास्ट इयर. बट आपण आम्ही या इंडस्ट्रीमध्ये अराउंड 2 इयर्सपर्यंत अधिक पण काम केलेलं आहे. आम्ही इंडिव्हिज्युअली ही कंपनी अजून रजिस्टर केली होती आणि आता लेटेस्टमध्ये केलेली आहे. त्या या ब्रँडच्या खाली आपलं हे पहिलं एक्झिबिशन आहे आणि आम्ही या एक्झिबिशनला ॲक्च्युली फोकस करून याच म्हणून केलेलं आहे की आपल्याकडे क्वांटिटी क्राऊड नको आहे, आपल्याला क्वालिटी क्राऊड पाहिजे आहे. याच इंटेन्शननी आपण हे एक्झिबिशन भरवलेलं आहे. त्याच्यात आपल्याला जर का तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल त्याच्यात तुम्हाला क्राऊड नाही दिसला. तो जो समज आहे की आपण जत्रेला जातो तेव्हा खूप सारा क्राऊड असतो, कोण काय खात असतं, कोण फिरत असतं, तसं इथे तुम्हाला नाही दिसणार. तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये कोण ना कोणतरी जे कोण आतमध्ये आले ते खरेदी करत असताना दिसलेले आहे. ह्याची मी गॅरंटी घेऊ शकते. आता इथे खरेदी करणारी लोक दिसत आहेत आपल्याला. खरेदी आपल्या प्रत्येक स्टॉलवरती किंवा असं नाही की प्रत्येक स्टॉलवरती खरेदी करणारी लोक, पण आपलं कन्वर्जन रेट जे आहे म्हणजे आपण जे बोलतो की आपले ते 100 लोक आली त्यातले 10 लोकांनी काही विकत घेतलं तसं न होतं. आपल्याकडे 20 लोक आली असतील पण ते 20 च्या 20 लोकांनी विकत काही ना काहीतरी घेतलेलं आहे. कोणीही रिकाम्या हाते जात नाही. ते आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आपण असं आणि ते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आपल्या लोकांनी. जत्रेमध्ये जसं आपल्याला फक्त गर्दी होते आणि त्यांचे तेवढं म्हणजे दिसायला लोकांना वाटतं खूप गर्दी आणि खूप काय काहीतरी होतं तसंच इथे नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर का गॅटसमज झाले असतील की जत्रा आणि एक्झिबिशनचा हा फरक जो आहे तो इथे तुम्हाला जाणवलाच असेल. तुम्ही इथे आले तेव्हा जास्त व्हरायटी ऑफ स्टॉल्स आहेत आणि असे युनिक ब्रँड्स आणि युनिक कॉम्बिनेशन ब्रँड्स तुम्ही आय गेस मी बरेचसे एक्झिबिशनला व्हिजिट करते आणि त्याच्यामधले रेप्युटेटिव्ह असे खूप स्टॉल्स दिसतात पण इकडे तसं काही मला दिसण्यात नाही आहे. आणि क्वालिटी डेफिनेटली लक्झरी ब्रँड्स आहेत यु नो फ्रॉम लोअर टू हायर अशा क्लासेस आणि कॅटेगरीजमध्ये इथे रेट्स पण आहेत, अफोर्डेबल पण आहेत. यु नो यू कॅन सी लाईक स्टँडर्ड आणि फाईन क्लास पब्लिक ही पण इथे जास्त करून मेजॉरिटी घेते क्लास पब्लिक एज यू से. सो इट्स बेसिकली यु नो इट्स अ ग्रेट एक्झिबिशन दॅट आय हॅव विटनेस सो फार. सो आम्ही इथे ॲक्च्युली या हॉलमध्ये आपण आम्ही लास्ट इयरला पण पाडव्याच्या दिवशी केलं होतं. ओके, त्या 3 दिवसाचं एक्झिबिशन होतं. खूप गर्दी होती, खूप गर्दी होती पण आता यावर्षी आपल्याला वेगळा कॉन्सेप्ट असल्यामुळे सेम हॉलमध्ये दोन्ही एक्झिबिशन जर का आपण कम्पेअर केलं तर एकदम जमीन असल्यांचा फरक. ओके, ह्याच्यात तुम्हाला क्वांटिटी नाही आहे, क्वालिटी आहे. त्याच्यात क्वालिटी ओके होती पण क्वांटिटी होती. तर एका हॉलचंही असं नाही की लोकेशनचा फरक पडतो, आपला एक त्याचा कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरतीही डिफर करतो. बेसिकली रिलेटिव्ह फॅक्टर, नॉट डेफिनेटली की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गर्दी मिळेलच पण क्वालिटी कॉन्टेंट आहे, क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत आणि अर्थातच
ह्याबद्दल तुम्हाला अजून काही तुमच्या इव्हेंट्स कंपनीजबद्दल ह्या कंपनीबद्दल तुम्हाला काही ब्रीफ आउट करायचं दादा तुला? नाही, जस्ट व्हिजिट आमच्या एक्झिबिशनला व्हिजिट करा. 16 ते 20 मे आहे, उद्या शेवटचा दिवस आहे. सो सहकुटुंब सहपरिवार प्लीज नक्की व्हिजिट करा आणि भरपूर शॉपिंग करा जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल. आणि थँक्यू सो मच. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्लेस करणार आहे अशी, तर नक्की जाऊन तुम्ही व्हिजिट करा. थँक्यू.